राज्य मराठी पत्रकार संघाची महत्वाची बैठक शिर्डी जिल्हा अहमदनगर येथे हॉटेल केबीस ग्रँड येथे संपन्न झाली. यावेळी संघटनेचे प्रदेश सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांच्या बिनविरोध निवडी पार पडल्या. यावेळी सर्व तालुका अध्यक्षांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संघटनेच्या उत्कृष्ट कामाबद्दल नेवासा तालुका अध्यक्ष मोहन गायकवाड, पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे, अकोले तालुका अध्यक्ष अशोक उघले यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी पासपुते, उत्तर जिल्हाध्यक्ष अनिल रहाणे, जिल्हा सचिव दत्ता गाडगे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष अंकुश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच जगप्रसिद्ध जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्था आणि देवस्थानचे शरद कुलकर्णी यांच्या वतीने राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि सदस्यांचा यावेळी मंगळ ग्रह देवस्थानचा फोटो, देवस्थानची माहिती पुस्तिका तसेच इतर साहित्य देऊन सन्मान करण्यात आला आणि मंगळ ग्रह देवस्थानचे शरद कुलकर्णी आणि मान्यवरांचाही सत्कार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. सर्व पत्रकारांना छत्री आणि मिठाईचं वाटप करत या गोड कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीलकंठ कराड, निवड समिती जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, कार्याध्यक्ष सूर्यकांत नेटके, उपाध्यक्ष अरुण सोनकर, विद्याचंद्र सातपुते, लियाकत शेख आदींसह जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष आणि सभासद बहुसंख्येने हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन उत्तर जिल्हा सचिव चंद्रकांत झुरुंगे यांनी केले तर आभार प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले. यावेळी बोलताना डॉक्टर विश्वासराव आरोटे म्हणाले, राज्य मराठी पत्रकार संघ ही पत्रकारांसाठी मातृसंस्था आहे आणि लवकरच सर्व जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून न्यूज पोर्टल, न्यूज यूट्यूब या इलेक्ट्रॉनिक मीडियांची राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे. याविषयी सविस्तर आढावा घेतला आहे मुख्य संपादक अमोल बोरगे यांनी. आज शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भावपूर्ती जिल्हाध्यक्ष संपन्न झाली आणि या ठिकाणी सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष, सभासद, जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. खरं तर केंद्र सरकारने जो पत्रकारांबाबत जो आता एक अध्यादेश बाहेर काढला त्यामध्ये श्रमिक पत्रकारांना कामगार कायद्यातून वगळण्यात यावं ही जी मागणी आहे, या मागणीसाठी आता पत्रकारांनी एकत्र होणं ही काळाची गरज आहे. राज्यामध्ये अनेक पत्रकार संघटना आहेत, प्रत्येकाची ध्येयधोरणे वेगळे असतात, मात्र ज्यासाठी आपण लढा देत आहोत तो लढा मात्र पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे यासाठी सर्व पत्रकार संघटना एकवटल्या होत्या. मात्र अनेक संघटना ह्या मात्र पत्रकारांच्या कामा पत्रकारांसाठी काम केलं पाहिजे हा महत्त्वाचा संकल्प असला पाहिजे, मात्र आज कामगार कायद्यातून पत्रकारांना वगळलं पाहिजे ही जी आर प्रसिद्ध झाला त्याच्यावर हरकती घेणं ही काही दिवसाची मुदत होती, मात्र राज्यातील कोणत्याही पत्रकार संघाने याबाबत हरकती घेतल्या नाही आणि हरकती नोंदवल्या नाही तर पत्रकारांना या कायद्यातून वगळलं जाईल. यासाठी आम्ही राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे याबरोबर अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि त्याच्यावर हरकत नोंदवली. या पलीकडे जाऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने राज्यातच नव्हे तर इतर प्रांतिकमध्ये देखील पत्रकारांच्या सुखदुःखांमध्ये सहभाग नोंदवला. आज शिर्डी येथे जिल्हास्तरीय बैठक झाली. या बैठकीला उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाकपुते असेल, जिल्हाध्यक्ष अनिलजी रहाणे असेल, आमचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोनकर असेल, विद्याचंद्र सातपुते असेल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे असेल, या सर्व मान्यवर आणि माझ्याबरोबर प्रथमपासून काम करणारे सर्व पदाधिकारी असतील. आम्ही काम करत असताना ग्रामीण भागातील पत्रकारांची व्यथा ही ग्रामीण भागातील पत्रकारांच्याच कार्यकर्त्याला माहिती असते, म्हणून जनसेवक सेवक या नात्याने आम्ही या संघटनेत काम करत आहे आणि काम करत असताना पत्रकारांच्या सुखदुःखात जाण्याचं काम संघटनेचं असतं. म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना ही मातृसंस्था आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण काम करत असताना आज या ठिकाणी आम्ही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये अनेक बदल केलेत आणि बदल करत असताना बदल होणं ही काळाची गरज असते आणि का जो काम करेल त्याला संधी मिळत असते आणि जो फक्त पदं घेणार आणि काम करणार नाही अशांना या ठिकाणी आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी दिली. जिल्हाध्यक्ष पदासाठी देखील आता दत्ता पाटपुते यांना मी परत संधी आम्ही दिलेली आज आजच मी सांगतो त्यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदासाठी संधी दिलेली. उत्तर नगर जिल्ह्यामध्ये काही बदल असतील.